आपण बघणार आहे आळूवडी, म्हणजे आपण रोल न करता आणि मस्त खुसखुशीत अशी खमंग आपल्याला आळूवडी बनवायची आहे. रोल बहुतेक जणांना करायला येत नाही, म्हणजे रोल करायचं झंझट नको काही नको म्हणून तर अशी झटपट अशी आपल्याला आळूवडी करायची आहे एका नवीन पद्धतीने. आणि मस्त अशा आळूवडी होतात आहे आणि पटकन होतात. चला आपण सुरुवात करूया आणि एकदम भारी अशा आणि आरामशीर आहे. 10 ते 12 दिवस आळूवडी ही टिकते फ्रीजमध्ये. आणि बाहेर जरी तरी हे केले तरी तुम्ही बघू शकताय मस्त असे लेअर आलेले आहेत मस्त ह्याला आळूवडीला. ती 2-3 असे रोल केलेले आहेत मी, एक चौकोनी केलेला आहे, एक गोल केलेला आहे, एक आयताकृती केलेला आहे, असे प्रकारे रोल केलेले आहेत. तर आता आपण सुरुवात करायची आहे. यामध्ये कोणतेही पीठ न वापरता आपण आळूवडी करणार आहे. बेसनचं पीठ नाही वापरायचं आहे, कोणतं पीठ नाही वापरायचं आहे, तर काय करायचं आहे ते आपण बघायचं आहे. चला सुरुवात करूया. इथे मी चणा डाळ घेतलेली आहे, भिजत घातलेली एक दीड तास अगोदर, आणि चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. चणा डाळीच्याऐवजी आपण मुगाची डाळ पण घेऊ शकतो. यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंचा अद्रक, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12, कोथिंबीरची 1 मूठ घेतलेली आहे. हे चांगलं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मस्त असं बारीक वाटून झालं की मग यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालायचं आहे. झटपट अशी आळूओळी होते, रोल करायची झंझट नसते काय नसते. यामध्ये गुळाची पावडर घातलेली 1 चमचा, चिंचेचा पल्प घातले 2 चमचे. चिंचेचा पल्प यासाठी की जर आळूची पानं जर खवखवणारे असली तर मग ते खवखवणार नाही यासाठी. आणि यामध्ये धणे, जिरे, बडीशेप आणि थोडासा ओवा असे भाजून मी पावडर केलेली आहे, ती 2 चमचे घातले. आणि हे याच्यामध्ये खुसखुशीतपणा येण्यासाठी याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचे मी सफेद तीळ घातलेले आहेत. गावरान सफेद तीळ घालायचे आहेत आपल्याला, पॉलिशवाले तीळ नाही घालायचे. मस्त खुसखुशीतपणा येतो तिळामुळे. आणि यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला घातलेला आहे, तिखट पावडर घालते याच्यामध्ये, थोडंसं तिखट करायचे आहेत. आंबट गोड असत आणि तिखट अशा चवीचे आपल्याला हे आळूवडी करायची आहे. आणि यामध्ये हळद घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घालते. तुम्ही यामध्ये अजून ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घालते फक्त मी, बाकी बेसनचं पीठ आपण घातले नाही. तांदळाचं पीठ यासाठी की खुसखुशीतपणा येण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. यामध्ये तुम्ही तांदूळ पण भिजत, जेव्हा डाळ भिजत घातलेली त्या टायमाला जर 2 चमचे तांदूळ भिजत घातले तरी चालेल. हिंग घातले याच्यामध्ये आपल्याला, 1 ते 2 चिमूट हिंग घातलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हिंग घातल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही. आणि यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे, 1/2 चमचा मी यामध्ये ओवा घातलेला आहे. आणि ओवा असा आपल्याला चुरून घ्यायचा आहे, म्हणजे हातावरती मळून घ्यायचं आहे. आणि चांगलं पीठ आपल्याला हे आहे ते मळून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं फेसून घ्यायचं आहे पीठ. एकदम असं त्याची हवा आहे ना, ते पीठातली जी हवा आहे ती रिलीज व्हायला पाहिजे. पीठात हवा नको अजिबात राहायला. अशा प्रकारे आपण चांगलं पीठ एकत्र करून घ्यायचे, सर्व जे साहित्य घातलेले आहे ते सगळे एकत्र करून घ्यायचे. आणि मग यामध्ये आपल्याला आळूची पानं घालायची आहेत, म्हणजे जी वडीची पानं असतात ती. एकाच डायरेक्शनमध्ये मी पीठ सगळं एक मिक्स करून घेते, बघताय तुम्ही. आणि मस्त वड्या होतात एकदम अशा भारी. यामध्ये तुम्ही आळूच्या पानाच्याऐवजी पालकची पण पानं घालू शकता किंवा कोथिंबीर पण घालू शकता. याच पद्धतीने तुम्ही त्या पण वड्या बनवू शकता, त्या पण मस्त होतील. त्या आणि अजून ह्यामध्ये कोबी पण घालू शकता, बारीक चिरून कोबी घालू शकता. कोबीच्या वड्या आपण ह्यामध्ये अशाच प्रकारे करू शकतो, त्या पण मस्त होतात. आता यामध्ये चांगलं सर्व आपलं साहित्य मिक्स झालेलं आहे. आळूची पाने घेतलेली आहेत, वरची जी देठ असते ते काढून घेतलेली आहे, शिरा असतात त्या काढून घेतलेल्या आहेत. आता एकावर एक अशी पानं मी 4 ते 5 अशी पानं घेतलेली आहेत, एकत्र गोळा करून घेतलेली आहेत. आणि आता आपल्याला चिरून घ्यायची ती पानं. आपण जशी मेथीची भाजी वगैरे चिरतो तशी आपल्याला ही पानं चिरून घ्यायची आहेत. हे बघा, आता हे बारीक चिरून घेते मी पानं. ही पानं बारीक चिरून घ्यायचे. आळूवडी रोल करून पण माझे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, ती पण नक्की बघा. गेल्या वर्षी मी अपलोड केलेली आहे आळूवडीची रोल, म्हणजे 2 पद्धतीने मी सांगितलेली आहेत कशा पद्धतीने करायचे, ती पण व्हिडिओ अपलोड झालेली आहे. आणि अशा प्रकारे आपण ही पानं चिरून घेतलेली आहेत. जास्त बारीक नाही चिरायचे, थोडीशी अशी ओबडधोबडच चिरायचे आहेत म्हणजे. आणि हे सर्व पानं चिरून घेतलेली आहेत ती मी आता आपल्याला जे
पीठ घेतलेले आहे, त्या पिठामध्ये आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत. पाणी घालायचं नाही, त्याच पिठामध्ये आपल्याला सर्व हे पानं आहे ते सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला हे सर्व पानं मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये हलक्या हाताने. जेवढी पानं आपल्याला ह्यामध्ये बसतील तेवढे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व पानं ह्याच्यामध्ये बसलेली आहेत आणि असे या प्रकारे आपल्याला हे वडी झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये गोल रोल पण करायचे आहे, परत प्लेटमध्ये पण ज्या चाळणीमध्ये आपण वाफवतो तशा पद्धतीने पण करायचे आहेत. अशा दोन तीन प्रकारे मी वड्या ह्याच्यामध्ये करणार आहे. एका प्लेटला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि असं वडी थापून घ्यायचे. अगदी 10 ते 12 मिनटामध्ये वडी आपली तयार होते ही. आणि वरून थोडेसे तीळ घालायचे आहेत म्हणजे मस्त दिसेल. अशा पद्धतीने वडी दाबून असे हे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि आपण चाळणीमध्ये शिजून घ्यायचे, वाफून घ्यायचे ही वडी. आणि त्यानंतर मग आपण किंवा ग्लासमध्ये पण आपण करू शकतो. ग्लासमध्ये घालायचे आणि ग्लासमध्ये पण करू शकतो, ग्लासमध्ये पण करतात. अगोदरच मी पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि आता आपण उकळत्या पाण्यावरती आपल्याला ही वडी वाफून घ्यायची आहे. एक 10 ते 12 मिनटानंतर वडी आपली वाफवलेली आहे आणि वरून थोडेसे सफेद तीळ घातलेले आहेत. आता वाफले की नाही आपण वडी चेक करायची आहे. सुरी क्लीन निघालेली आहे आपली चाकू. तर आपली वडी वाफून झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर आपण कट करून घ्यायचे. अशा पद्धतीने मी ही एक वडी केलेली आहे गोल. अजून एक इकडे भरपूर अशी मोठी केलेली, दोन म्हणजे भरपूर अशा वड्या झालेल्या. आणि एक गोल अशी केलेली आणि ही पण अशी केलेली तिरपी अशी. तर अशा पद्धतीने एवढ्या वड्या झालेल्या आहेत. तर आता आपण हे कट करून फ्राय करून घेऊया. शॅलो फ्राय करू शकता किंवा तळून घेऊ शकता तेलामध्ये. मस्त अशा खमंग खुसखुशीत अशा वड्या होतात ह्या आळू वड्या आणि आरामशीर 10 ते 12 दिवस टिकतात या वड्या. कोणतेही पीठ न वापरता तुम्ही याऐवजी चणा डाळ वापरली, त्याऐवजी जर तुम्ही मुगाची डाळ वापरली तरी चालेल, तरी पण मस्त वड्या होतील. कारण गावाला तर मुगाच्या कळण्याचाच हे वडी करतात, बेसनचं पीठ एवढं जास्त वापरत नाही. मुगाचा जो लास्टचा जो कोंडा राहिलेला असतो त्याचा वडी वडी करण्यासाठी किंवा शेंगोळ्या बनवण्यासाठी वापर केला जातो. अशा प्रकारे मी आता ह्या वड्या कापून घेते आणि आपण तेलामध्ये तळून घेऊया. पुढे तुम्हाला दाखवते. मस्त असे लेयर आलेले आहेत वडीला आणि एकदम भारी अशी वडी झालेली आहे. चवीला पण एकदम मस्त झालेली वडी. आळू वड्याची नवीन पद्धत जी आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे. ती आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मयुरी रेसिपी ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून आपल्या चॅनलवरती रेसिपी आहेत त्या पण नक्की बघा. आळूवडी करण्याची आळूवडी पण मी केलेली आहे, ती पण आपल्या चॅनलवरती आहे, ती पण नक्की बघा. रोल करून केलेली आहे. आणि आता ही आपली दुसरी पद्धत आहे. मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. मस्त अशा वड्या झालेल्या आहेत, एकदम अशा भारी दिसतात आहे. लेयर बघा काय मस्त आलेले आहेत वडीला आणि एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. कलर काय मस्त सुग एकदम भारी आलेला आहे. आणि तीळ घातल्यामुळे बघा तीळ सर्व बाजूने व्यवस्थित असे सारखे दिसतात आहे तीळ. ह्या उबट आकाराच्या मी वड्या तळून घेतलेल्या आहेत, म्हणजे कट करून घेतलेल्या आहेत. अर्ध्या चौकोनी केलेल्या आहेत आणि अर्ध्या गोल केलेल्या आहेत. अशा पद्धतीत 3 प्रकारच्या वड्या केलेल्या आहेत. मस्त अशा वड्या झालेल्या आहेत. चला आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.